आमचे यूटूब चॅनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपले परेंत सतत पोहोचेल हलसिदनात साखर कारकाना आर्थिक अरिष्टात, जोलेनी केली आर्थिक तरतूद उस उत्पादकांची दिली जाणार सोमवारी देनी, निपाणी येथील हलसिद्धनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली असून आमदार सौ शशिकला जोल्ले उद्योगपती अण्णासाहेब जोल्ले यांचं पॅनेल विजयी झालं आहे हलसिद्धनाथ साखर कारखान्यानं ऊस उत्पादक आणि कामगारांची देणी थकवली आहेत ती वसूल व्हावीत अशी अपेक्षा सर्वसामान्यांची होती उद्योगपती अण्णासाहेब जोल्ले आमदार महंतेश कवटगिमठ या दोन नेत्यांनी ऊस उत्पादकांना मोठा विश्वास दिला आहे सोमवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी ऊस उत्पादकांची बिलाची जी साडेसात कोटी रुपयांची थकीत रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल आणि कामगार आणि किरकोळ देणी ही रक्कम भागवली जाईल जवळपास अकरा कोटींचं देणं देण्याची घोषणा जोल्हे कवटगीमठ यांच्या उपस्थितीत चंद्रकांत कोठीवाले यांनी केली आहे या साखर कारखान्याचं अर्थकारणातलं अंधारातलं भविष्य आता बाजूला जाऊन कारखाना सभासदांच्या विश्वासाला पात्र होत चालला आहे जोल्ले कवटगीमठ यांचा पुढाकार आणि नवं आलेलं संचालक मंडळ यामुळे शेतकऱ्यात एक नवा विश्वास निर्माण झालाय